तर आता मित्रांनो जे शूटिंग चालू आहे मळेगावला तिथे आम्ही आता जात असताना इथे श्रीदेव घोडेमुख मंदिर जे माझ्या चॅनलवर सुद्धा ब्लॉग आहे तर त्याचं हे मकर बोलतात म्हणजे इतनाही देवस्थानाचं हे आहे बघा श्रीदेव घोडेमुख म्हणजे इतनाही तुम्ही त्या देवस्थानात जाऊ शकता जिथे लाखोनी कोंबड्यांचा नवस असतो तिथे जी जत्रा असते तर तोही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे त्याचप्रमाणे इथेही बघा नवस जे बोलले जातात त्याचे नवसाप्रमाणे बावल्या वगैरे सगळे इथे ठेवलेले आहेत याला मकार म्हणतात आणि ही वाट सरळ तिथे याला जाते देवस्थानाला पण ज्याला पॉसिबल नाही आहे चढायला वगैरे तर त्याच्यासाठी इथनंही तुम्ही तुमचं नवस फेडू शकता ह्या ज्या बावल्या दिसत आहेत त्या नवसाच्या आहेत आणि अगदी रस्त्यावर आहे बघा हा वेंगुर्ला रस्ता आहे त्या रस्त्याच्या अगदी नजदीक हे घोडेमुखचं मखर असं देवस्थान आहे आणि जिथे जत्रा भरते ती अपोजिट साईडला आहे खूप मोठी जत्रा असते तिथे तर ह्या साईडला आला तर नक्की आता आम्ही जातो वेतोबाची सिरियल चालतं त्याचं शूटिंग चालतं तेही दाखवायचा प्रयत्न करतोय भरपूर उशीर झालाय हो नाही उघडणं हे बघा हे एक मिनिट तर हे मित्रांनो हा पुरा सेट आहे आपला जो वेतोबाची सिरियल लागते त्याचा सेट आहे पूर्ण पण असं बॅड लक आहे की आज सगळे आर्टिस्ट नाही आहेत गणपती असल्यामुळे त्यांना सुट्टी आहे 1 तारखेनंतर चालू होणार आहे सगळं तर खोतांचा बंगला जो दाखवला गेला आहे तो हाच आहे त्याच्यानंतर हे मालक आहेत काका आमचे त्यांचे सहकारी आहेत नमस्कार तर हा संपूर्ण सेट आहे तर जितका बाहेरून आहे तो दाखवू शकतो कारण आतमध्ये त्यांचे संपूर्ण इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे सगळं लॉक आहे तर हा संपूर्ण आहे बघा हा खोतांचा बंगला हे बघा मित्रांनो ही मूर्ती आहे वेतोबाची जी सिरियलमध्ये दाखवत पण ते आज शूट वगैरे बंद आहे 1 तारखेपर्यंत त्याच्यामुळे ती झाकून ठेवलेली आहे संपूर्ण मंदिराचा परिसर आहे बघा आणि इथेही त्यांचं काम चालू आहे त्याच्यातही संपूर्ण बाग बगीचा आहे हे बघा त्यानंतर मित्रांनो ही विहीर विहीरचा पण शॉट दाखवलेला असतो त्यांच्यामध्ये ती संपूर्ण विहीर आहे आणि मोस्टली छोटे छोटे पार्ट असे जी घराची वगैरे आहे ते अनदर जागेवर शूटिंग होते बाकी हा संपूर्ण परिसर आहे हे बघा हा सगळा परिसर आहे जो शूटिंगला वापरला जातो श्रीदेव वेतोबाचा छान झाला हे बघा हे बघा मित्रांनो आता आम्ही आलो आहेत वेतोबा यांच्या शूटिंग सेटला पराग आहे माझ्याबरोबर हे बघा मंदिराचा जो सेट लावलेला तो आहे पण आज कलाकार नाहीत कोणच नाहीत 1 तारखेपासून शूट चालू होणार आहे आलेलो आहे पण सेट बघून धमाल वाटली आहे ना बरा हो हे बघा ही खोताच्या बंगल्याची बॅक साईड जे खोत यांचं कॅरेक्टर आहे ती बॅक साईड आहे त्यांचा बंगला आहे बाकी सगळ्या जागा वेगवेगळ्या ठिकाणची शूटिंग आहे ही संपूर्ण जागा आहे काकांनी परमिशन दिलेली आहे त्याने आम्ही सगळं शूट करून दाखवलं आहे काकाच येत आहेत समोरून हे बघा हे बघा मित्रांनो हा संपूर्ण सेट नाही हा संपूर्ण ओरिजिनल बंगला आहे जो खोत फॅमिलीचा दाखवला गेला आहे पण सध्या बंद केला कारण त्यांची संपूर्ण इन्स्ट्रुमेंट वगैरे आतमध्ये असल्यामुळे कॅमेरा वगैरे सगळं बंद केलं आणि 1 तारखेपर्यंत ना गणपतीसाठी सुट्टी दिलेली आहे त्याच्यामुळे आमचं बॅड लक पराग त्यांनी माझं खूप मेहनत करून इथपर्यंत आलेलो पण कोण भेटलं नाही बघूया वालावलकर हे राहतात इथेच पण भेटले तर बघूया त्यांचाही शूट घेऊया मित्रांनो जे वालावलकरांचं दुकान जे दाखवलेलं आहे हा ओके ओके जे वेतोबामध्ये जे वालावलकरांचं दुकान दाखवत आहे ते हेच आहे जे बसलेलं असतं टेबल वगैरे ते हे दुकान आहेत पण ते राहतात कुडाळला पण आज भेट नाही झाली तर ह्या साईडला आलेलो म्हणून संपूर्ण डिटेल तुम्हाला थोडंसं दिलं आहे बरं वाटलं पण इथे येऊन